राज्यात पार पडलेल्या पाच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा महत्वाचा ठरला मतमोजणी सुरू असताना सुद्धा हे दिसून आलं बाद झालेल्या अनेक पत्रिकेतून निषेधाचे मजकूर वाचायला मिळाले औरंगाबाद शिक्षक मतदार संघाची मतमोजणी सुरू असताना मतपत्रिकेत नो पेन्शन नो वोट जुनी पेन्शन योजना पुन्हा द्या असा मजकूर लिहिला गेल्याचं समोर आलं तर या निमित्तानं जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये असा काय फरक आहे त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी इतकी मागणी केली जातीय अशा प्रकारे रोष व्यक्त केला जातोय ते जाणून घेऊया नमस्कार तुम्ही पाहताय रॉयल इन मराठी सगळ्यात पहिलं जाणून घेऊया की जुनी पेन्शन योजना नेमकी काय होती तर कर्मचाऱ्याच्या पगाराची अर्धी रक्कम या योजनेअंतर्गत निवृत्तीच्या वेळी पेन्शनच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिली जायची वीस लाख रुपयांपर्यंतची ग्रॅज्युएटी दिली जायची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनची रक्कम दिली जायची महत्वाचं म्हणजे या योजनेनुसार हे सगळे पैसे देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापले जात नव्हते तर ते सरकारच्या तिजोरीतून जायचे सहा महिन्यांनंतर डी ए म्हणजेच महागाई भत्ता मिळण्याची सुद्धा तरतूद या योजनेमध्ये होती पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं एप्रिल दोन हजार नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली त्याच्या जागी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आता ही नव्याने लागू करण्यात आलेली पेन्शन योजना नेमकी काय आहे त्याला इतका प्रचंड विरोध होतो होतोय आणि ती आम्हाला का नको आहे आम्हाला जुनीच पेन्शन योजना हवी आहे अशी मागणी होती आहे तर नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के डीए कापला जातोय जमा पैसा शेअर बाजाराशी जोडलेल्या फंडात गुंतवला जातो त्याच्या परताव्यानुसार पेन्शन मिळते आणि शिवाय त्यावर कराची तरतूद आहे आता या योजनेत निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या पन्नास टक्के रक्कम गुंतवावी लागते निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची कोणतीही हमी ही योजना देत नाही सहा महिन्यांनंतर डीए मिळण्याची कोणतीही तरतूद यामध्ये नाही आहे आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे ज्यासाठी मोठ्या प्रमाणावरती विरोध या नवीन पेन्शन योजनेला होताना दिसतोय आता काँग्रेस बरोबर महाविकास आघाडीचा जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा आहे भाजपचा या पेन्शन योजनेला विरोध आहे हिमाचल प्रदेश राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब या बिगर भाजप राज्यांनी जुनी पेन्शन योजना ऑलरेडी लागू केली आहे आणि महाराष्ट्राच मात्र काय तर जुनी पेन्शन योजना लागू होणार नाहीये ते देवेंद्र फडणवीसांनी मागच्या हिवाळी अधिवेशनात म्हटलं होतं त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता या दोघांमध्ये त्यावरून मतभेद आहेत का असा सवाल केला जाऊ लागलाय त्यानंतर अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजे पंचवीस जानेवारीला एक वक्तव्य देवेंद्र फडणवीसांचं समोर आलं ज्यामध्ये ते असं म्हणाले होते की सरकार जुन्या पेन्शन योजनेसाठी सकारात्मक आहे त्यामुळे हे सगळं पाहता या संदर्भामध्ये सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे अजूनही स्पष्ट नाही आहे त्यामध्ये इतर राज्यांमध्ये ही योजना लागू झाली आहे आता याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात वाद अधिकच वाढतोय आणि अधिकच पेटताना सुद्धा दिसतोय ज्याचं प्रत्यय आपल्याला मतपेटीतून सुद्धा आलेला आहे ज्याचा फटका भाजपला बसलेला आहे आपण पाहिलंय तुम्हाला याबद्दल आता काय वाटतंय तुमची मतं सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि पाहत रहा रॉयल इन मराठी धन्यवाद